दिलेल्या प्रश्नाकृती सारखी दिसणारी आकृती उत्तर आकृत्यामधून शोधा. या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना प्रश्न आकृती निरीक्षण करून घ्यायचा आणि मग उत्तर आकृत्यांचं निरीक्षण करायचं. तर प्रश्नाकृतीमध्ये पाहिला जर आपण उत्तर आकृती पाहिली तर त्या उत्तर आकृतीमधली आणि ही जी आकृती आहे तिच्यामध्ये साम्य दिसत नाही. साम्य दिसत नाही म्हणजे या ठिकाणी पहा ही जी आकृती आहे त्या आकृती म्हणजे कर्व आहे किंवा ह्या ज्या रेषा आहेत ह्या रेषा यांची लांबी जास्त आहे आणि यांची लांबी काय आहे कमी आहे म्हणजे पहिलं उत्तर नाही. पर्याय क्रमांक दोन कडे वळावा. दोन कडे वळल्यानंतर लक्षात येईल तुमच्या की पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे कशामुळे तर प्रश्नाकृतीमध्ये आणि दोन नंबरच्या आकृतीमध्ये यांचं जर निरीक्षण केलं तर साम्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर का नाही होऊ शकत तर त्या ठिकाणी ही जी आकृतीची रचना आहे पा ही रचना त्या आकृत्याप्रमाणे नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन सुद्धा उत्तर नाही. आणि पर्याय क्रमांक चार कडे वळल्यानंतर लक्षात येईल तुमच्या की ही सुद्धा आकृती पहा या ठिकाणी कशा प्रकारे म्हणजे हे उत्तर नाही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन.